नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. विविध उद्योगांची माहिती उद्योगाच्या गाथाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि आता आपल्या समोर घेऊन येत आहोत मनी मॅटर्स ही कंपनी. आर्थिक साक्षरता वाढावी त्या माध्यमातून इक्विटीच्या क्षेत्रामध्ये सर्वसामान्य माणसांनी गुंतवणूक करावी या दृष्टिकोनातून सुमारे 18 वर्षांपूर्वी मनी मॅटर्स या कंपनीची स्थापना श्री अमोल परांजपे आणि गौतम कर्णे या दोन तरुणांनी केली. आज मनी मॅटर्सचा विस्तार केवळ ठाणे शहरातच नव्हे तर मुंबई परिसरामध्ये देखील झालेला आहे. 25 लाख लोकांपर्यंत पोहोचून त्यांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून ही कंपनी प्रयत्न करत असल्याचं अमोल परांजपे सांगतात. अमोलजी आणि गौतमजी दोघही आता आपल्या बरोबर आहेत. अमोलजी सर्वप्रथम आपलं स्वागत. काय सांगाल, तुमच्या दोघांचंही फॅमिली बॅकग्राऊंड मला माहिती आहे. तुमच्या दोघांनीही आर्थिक अशा प्रकारचं बॅकग्राऊंड आपलं नव्हतं, मात्र तरीही आपण या क्षेत्रामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये आलात आणि आपली कंपनी मोठी केली. काय सांगाल, काय बॅकग्राऊंड होतो एकंदरीतच? बेसिकली मनी मॅटर्सची स्थापना जवळजवळ 17-18 वर्षापूर्वी झाली. माझ्या आणि गौतमचे फॅमिली बॅकग्राऊंड बरेच वेगवेगळे आहेत. गौतमचे वडील आर्किटेक्ट आहेत, त्याची आई डॉक्टर आहे. तसंच माझे वडील प्रकाश परांजपे बरेच वर्ष खासदार होते. बहुतेक तुम्ही असं म्हणू शकाल की हा वारसा आम्हाला लोकसेवेचा आमच्या डीएनए मध्ये आला असेल आणि लोकांना त्यांचे फायनान्शियल गोल्स अचीव करण्यामध्ये मदत करणं आमच्या सल्ल्यातून आमच्या मार्गदर्शनातून हाच मूळ उद्देश आहे मनी मॅटर्सचा. आज मनी मॅटर्सचं हेच मेन इन्स्पिरेशन आहे. ओके, म्हणजे सर्वसामान्य माणसाची आर्थिक ध्येयपूर्ती करण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचे आर्थिक स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहात. मनी मॅटर्सचा हाच उद्देश आहे का, काय सांगाल? माझ्या मते इकडनं इंडियन स्टॉक मार्केट हे वरतीच जाणार आहेत. आता आपण जे बघतोय तो इंडियन स्टॉक मार्केटचा खरा प्रवास सुरू झालाय. जर तुम्ही हे दुसऱ्या प्रकारे बघितलं तर निफ्टीला किंवा सेन्सेक्सला डॉलर टर्म्स मध्ये पण बघण्याची फार गरज आहे. आज जर डॉलर टर्म्स मध्ये आपण आपलं जीडीपी बघतो किंवा मार्केट कॅपिटलायझेशन बघतो तर निफ्टीचा ग्राफ सुद्धा डॉलर टर्म्स मध्ये बघायला पाहिजे. आज इंडिया ग्लोबली 6व्या पोझिशनवर पोहोचले इन टर्म्स ऑफ मार्केट कॅपिटलायझेशन. आपलं मार्केट कॅपिटलायझेशन आज 3.4 ट्रिलियन US डॉलर्स आहे. तर निफ्टीचा ग्राफ जर तुम्ही डॉलर टर्म्स मध्ये बघितलात तर गेल्या 12 ते 13 वर्षांमध्ये निफ्टीची ग्रोथ ही फार कमी झाली. गेल्या काही वर्षांमध्ये क्रिप्टो करन्सी या विषयावर देखील आता मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागलेली आहे. आता गौतम कर्णिक देखील आहेत. गौतमजी, माझा तुम्हाला प्रश्न आहे की क्रिप्टो करन्सी म्हणजे नेमकं काय, क्रिप्टो करन्सीचं भवितव्य काय असणार आहे, सर्वसामान्य माणसांनी क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करावी की नाही, काय सांगाल? कॉलेजेसमध्ये ना जेव्हा आम्ही लेक्चर्स घेतो तेव्हा बऱ्याच स्टुडंट्सचा हाच प्रश्न असतो. माझ्या माहितीतले 70% लोक यांनी क्रिप्टो करन्सी मध्ये इन्व्हेस्ट केलं याचं कारण होतं फोमो, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. आता ते नसलं पाहिजे. तुम्हाला जर रिस्क घ्यायची तयारी आहे आणि वाचन करण्याची सुद्धा तयारी असेल तर तुम्ही या ना क्रिप्टो करन्सी या इंडस्ट्रीमध्ये. क्रिप्टो करन्सीवर आपल्या रेग्युलेटरी बॉडीचा खूप जवळून लक्ष आहे. बरेच रिसर्च पेपर्स आणि डिस्कशन चालू आहे क्रिप्टो करन्सी इन्व्हेस्टमेंट बद्दल. बरेचसे एक्सपर्ट्सचा व्ह्यू इतका वेगळा वेगळा आहे की त्याच्याबद्दल ठाम काही आत्ता बोलणं ह्या डिफिकल्ट आहे. पण क्रिप्टो करन्सीमुळे ना ब्लॉकचेन नावाची एक रेव्होल्युशनरी टेक्नॉलॉजी ही इंडस्ट्रीला मिळाली आहे, ज्याचा उपयोग इतक्या इंडस्ट्रीजना झाला आहे आणि त्याचा फायदा खूप आहे. त्यामुळे क्रिप्टो करन्सीबद्दल बोलत तर आय विल वेट अँड वॉच. नक्कीच, क्रिप्टो करन्सी बद्दल आता तुम्ही जी काही माहिती दिलेली आहे ही निश्चितपणे आपल्यापैकी अनेकांच्या उपयोगाची असणार आहे. पण गौतमजी, मग तुम्हाला आणखी एक प्रश्न आहे की मग गुंतवणूक करताना आणखी कोणत्या कोणत्या सेक्टर्सचा विचार व्हायला हवा, कारण गुंतवणूक ही नेहमी बहुआयामी असावी असं बोललं जातं, त्यामुळे आणखी कुठल्या सेक्टर्स मध्ये आपण गुंतवणुकीचा विचार करू शकतो, काय सांगाल? क्रिप्टोच्या बाबतीत ना इतकं सोपं नाही. काय करायचं यापेक्षा मी सध्या काय करतो हे तुम्हाला सांगतो. क्रिप्टो करन्सी मध्ये मी सध्या वैयक्तिक इन्व्हेस्ट करत नाही, पण त्याचा अभ्यास नित्य नियमाने करतो. क्रिप्टो करन्सी जेव्हा रेग्युलराइज आणि रेकग्नाइज होईल ना त्यावेळेच्या मार्केटच्या सिच्युएशन प्रमाणे त्यात इन्व्हेस्ट करायचं की नाही हे मी ठरवीन.
ह्याच्यावर तुमचा दुसरा प्रश्न, त्याबद्दल नितीनजी मी तुम्हाला अभिनंदन देतो, कारण का तुम्ही असं विचारलं, असं नाही विचारलं की तुम्हाला कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे किंवा काही टिप आहे का स्टॉक बद्दल, तुम्ही हे विचारलं की कुठल्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट केलं गेलं पाहिजे. हा ना अप्रोच तुमचा खूप चांगला आहे, कारण ना खूप असे सेक्टर आहेत जे आता अपकमिंग आहेत, जे आता वरती येत आहेत. हेच पहा ना, आता इतकं आरोग्याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस वाढलंय, त्यामुळे मला वाटतं फार्मा जो सेक्टर आहे ह्याच्यामध्ये खूप चांगल्या कंपनीमध्ये गुंतवणूक आपण करू शकता. दुसरं, आमच्या रिसर्चच्या इंडस्ट्रीत आला तर आत्ताचा हॉट टॉपिक आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स, तोही एक सेक्टर खूप प्रॉमिसिंग वाटतोय पुढे मला. बरं, सेक्टर बद्दल तर प्रश्न जरी तुमचा बरोबर असेल ना, तरी गुंतवणुकीचा इन्व्हेस्टमेंटचा हा जो अप्रोच आहे ना, हा तुमच्या फायनान्शियल गोल्सशी अलाईन असणं खूप गरजेचं आहे. आपण पुन्हा एकदा अमोल फणांसपे यांच्याकडे वळतो आहोत. मनी मॅटर्स या कंपनीविषयी आज आपण चर्चा करत आहोत. मनी मॅटर्सशी आपल्याला काहीही सल्ला हवा असेल अथवा त्यांच्याशी संपर्क साधत असेल तर आता स्क्रीनवर नंबर दिले आहेत. अमोल फणांसपे, पुन्हा एकदा आपलं स्वागत. मला सांगा की ज्या वेळेस आपण एखाद्या गुंतवणूक सल्लागाराकडे जातो त्यावेळेस आपण त्याला नेमके कुठले प्रश्न विचारायला पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्याच्याशी काय काय चर्चा करायला पाहिजे, काय सांगाल? जसं आपण आज मुलांना नर्चर करतो, प्रेम करतो, त्यांच्यासाठी सगळं काही करतो, त्याच प्रकारे तुम्हाला पैशावरती प्रेम करायला लागेल, पैशाला नीट जोपायला लागेल, त्यासाठी लागणारं जे काही आहे ते तुम्हाला शिकायला लागेल, समजून घ्यायला लागेल. यासाठी तुम्ही पैशाच्या बाबतबद्दल आपल्या परिवाराशी बोला, मित्रांशी बोला, तुमच्या ऑफिसमधल्या कलीगशी बोला. फायनान्शियल अवेअरनेस या क्षेत्रामध्ये बरेच वेबिनार्स होत असतात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, त्यांना अटेंड करा, तिकडचे डिस्कशन बघा, प्रश्न विचारा. हे सगळे साधे सरळ उपाय आहेत तुम्हाला पैशाविषयी जाणून घेण्यासाठी. मनी मॅटर्सच्या माध्यमातून 25 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्राथमिक उद्देश, प्राथमिक टार्गेट हे मनी मॅटर्सच्या माध्यमातून आपण ठेवलेलं आहे. अमोलजी काय सांगाल, हे 25 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा जो उद्देश आहे त्याविषयी काय सांगाल? जसं की तुम्ही आम्हाला सुरुवातीला विचारलं की आमचं इन्स्पिरेशन काय, तर लोकांमध्ये फायनान्शियल अवेअरनेस आणून देणं हाच हेच आमचं ध्येय आहे. आज मनी मॅटर्सनी हे मिशन घेतलंय की 25 लाख लोकांपर्यंत पोहोचणं आणि फायनान्शियली त्यांना अवेअर करणं. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये देखील आर्थिक साक्षरता, आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून मनी मॅटर्स काम करत आहे, याविषयी काय सांगाल? की आज मुलांना शाळांमध्ये फायनान्स किंवा पैशाविषयी फार कमी शिकवलं जातं. मला विचाराल तर ह्याचं महत्व खूप मोठं आहे. मुलांना आज कळलं पाहिजे की त्यांनी पैसे कसे कमवावे, कसे गुंतवावे, कशासाठी गुंतवावे आणि कसे खर्च करावे, हे जर आपण शाळांपासूनच जर त्यांना शिकवायला लागलो तर आज मुलांना फायनान्स या विषयावरती बरंच काही माहिती होईल. फिन लर्न या कंपनीच्या माध्यमातून जे ऑलरेडी गुंतवणुकीमध्ये आहेत, जे गुंतवणूक करत आहेत, अशांच्या अवेअरनेससाठी आपण प्रयत्न करत आहात, ते नेमकं काय आहे, या माध्यमातून आपण काय करत आहात? बेसिकली ज्यांना स्टॉक मार्केट बद्दल माहिती आहे किंवा ज्यांना ऑलरेडी ज्ञान आहे त्या लोकांना स्टॉक मार्केटमध्ये प्रोफेशनल ट्रेडर बनवण्यासाठी आम्ही ग्लोबल फिनलर्न अकॅडमी मार्फत ऍडव्हान्स कोर्सेस देतो. स्टॉक मार्केटच्या टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस या बाबतीमध्ये आम्ही त्यांना शिकवतो आणि 6 महिन्यामध्ये ते प्रोफेशनल ट्रेडर्स कसे बनू शकतात यासाठी आम्ही प्रयत्न करतो. माझा शेवटचा प्रश्न, साधारणपणे 15 ते 20 वर्षांमध्ये डाऊन द लाईन 15 ते 20 वर्षांमध्ये तुम्ही दोघंही मनी मॅटर्सला कुठे बघत आहात, कुठे असेल साधारणपणे 15 ते 20 वर्षांमध्ये मनी मॅटर्स, काय सांगाल? सो आम्ही जेव्हा हे वेबिनार चालू केले तेव्हा मनी मॅटर स्टॉक्स म्हणून आमचं युट्यूब चॅनल आम्ही सुरू केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही सातत्याने फायनान्स रिलेटेड, पैशा रिलेटेड आम्ही आमचे जे काही मतं आहेत ते आम्ही मांडत असतो आणि लोकांमध्ये फायनान्स रिलेटेड अवेअरनेस यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. मनी मॅटर्सचं आमचं विजन असे आहे की 2030 सालापर्यंत आम्हाला मनी मॅटर्सच्या मार्फत 25 लाख लोकांना अवेअरनेस करून द्यायचे फायनान्शियली आणि त्यांचे गोल्स अचीव करायचे. आणि मनी मॅटर्स फक्त भारतातच नाही तर जगभरातच आम्ही हे आमचं मिशन आम्हाला घेऊन जायचे. गौतमजी आणि अमोलजी आपण दोघंही आमच्याशी बोललात, त्याबद्दल धन्यवाद.